आणि आता बातमी आहे पंजाबच्या पठाणकोट मधली। पंजाबच्या पठाणकोट इथं आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला करण्यात आलेला आहे। दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर ग्रेनेड फेकलेत। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून या हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे। या घटनेनंतर पठाणकोट पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। आणि एक धक्कादायक बातमी समोर येते। पुलवामा हल्ल्यासाठी वापरलेल्या रसायनांची अमेझॉनवरून खरेदी करण्यात आल्याचा गंभीर आरोप सीएआयटीने केलेला आहे। यावरून अमेझॉनवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते। कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सनं अमेझॉनवर हा गंभीर आरोप केलेला आहे। 2019 झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी ज्या रसायनांचा वापर बॉम्ब तयार करण्यासाठी केला होता ते रसायन अमेझॉनवरून खरेदी करण्यात आलं होतं आणि त्याचाच वापर करून दहशतवाद्यांनी इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव तयार केले असा दावा सीएआयटीनं केलाय। 2019 जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्या 40 जवानांचा मृत्यू झाला होता। या हल्ल्याचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आपल्या रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती दिली होती। अमेझॉननं दहशतवाद्यांनी खरेदी केलेल्या रसायनांची सविस्तर माहिती तपास यंत्रणांना दिली होती। त्यानंतर अमेझॉनच्या मदतीनंच तपास यंत्रणांनी 2 दहशतवाद्यांना अटक केली होती। या दहशतवाद्यांनी अमेझॉनवरून भारतात बंदी असलेले अमोनियम नायट्रेट याची खरेदी केली होती।